आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. सर, स्वागत तुमचं बीबीसी मराठीमध्ये. सर, एकंदरीत सगळं निवडणुकांचं वातावरण आहे, राजकीय अनेक घडामोडी घडत आहेत, पण अशोक चव्हाण कुठे गायब आहेत? अशोक चव्हाण बिलकुल गायब नाही आहे. अशोक चव्हाण पूर्णपणे कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी ज्यावेळेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस मी माझ्यासमोर एकच भूमिका होती की आपापला विभाग, आपला आपला जिल्हा पाहण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीने शिवसेना भाजपने आव्हान उभं केलेलं आहे, त्या आव्हानाला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर राज्यातल्या सर्वच नेत्यांनी आपापला विभाग आणि आपापला जिल्हा पाहायला पाहिजे, अधिक लक्ष दिलं पाहिजे. कारण की सगळा मारा जो आहे तो सगळ्या नेत्यांच्या जिल्ह्यावर आहेत, विभागावर आहे. मला वाटतं की ही एक लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये सर्व सैन्य एकत्रितपणे कामाला लागलं पाहिजे. राज्यभर फिरण्यापेक्षा आपापला जिल्हा पाहावा, आपापला विभाग पाहावा आणि त्यामुळे मुंबईत अधिक वेळ देण्यापेक्षा, ठीक आहे, प्रांताध्यक्ष म्हणून जबाबदारी वेगळ्या पद्धतीची होती, पण मी प्रांताध्यक्षपदा स्वतःहून राजीनामा दिला आणि आता मी पूर्ण वेळ, जास्त वेळ हा नांदेडमध्ये आहे, मराठवाड्यामध्ये अधिक वेळ मी देतो आहे, लक्ष घालतो आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाने अशाच पद्धतीने आपापला भाग सांभाळला तर राज्याला, काँग्रेसला जरूर आव्हान आहे परंतु अवघड आहे असं मला वाटत नाही. आता तुम्ही राज्यभर न फिरता फक्त जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली? विभागाची, मी राज्यच म्हणजे नांदेड जिल्हाच नाही, नांदेड जिल्हा माझा स्वतः जिल्हा आहे, त्यामुळे हा जिल्हा तर पुनर्बांधणी म्हणू किंवा जिकडे जिकडे अडचणी निर्माण झालेल्या आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे तिथे अधिक लक्ष मी घालत आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा माझं लक्ष आहे. मराठवाड्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे फिरणार आहात का तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावरती कुठे कुठे तुमची जबाबदारी निश्चित केलेली आहे? आता पक्षाने ठरवायचं आहे, अध्यक्षांनी मला जी काही जबाबदारी देतील त्या पद्धतीने लक्ष देण्याची माझी पूर्ण तयारी आहे. मुंबईमध्ये अनेक बैठका होत आहेत, त्या बैठकीमध्ये मी सहभागी आहे. ज्या जागा वाटपासंदर्भातील चर्चा होत्या त्याही माझं लक्ष आहे. मुंबईच्याही ह्याच्यामध्ये मी माझ्या बैठकीमध्ये मी उपस्थित होतो, त्यामुळे अर्थात तिथे तेवढा वेळ जो पहिले इतका द्यायचो तेवढा वेळ देणं परवडणारा नाही आहे आणि त्यामुळे ते काही वेळ तिथे देईन, अधिकचा वेळ मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यात द्यायची माझी भूमिका आहे. विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत, तुम्ही विधानसभा लढवणार आहात? मला विधानसभा लढवण्यासंदर्भात पक्षाने जर सांगितलं तर जरूर मी लढेन. माझा मतदारसंघ राहिलेला आहे भोकर विधानसभा मतदारसंघ, तर पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक जरूर लढेन. तयारी आहे लढवणे, प्रश्नच नाही, तो माझाच मतदारसंघ राहिलेला आहे. आज माझी पत्नी त्या ठिकाणून उमेदवार म्हणजे आमदार आहेत आणि पक्षाने मला सुचवलं की त्यांच्याऐवजी तुम्ही राहा, तर मी तिची संमती घेऊन मग उभं राहीन. एक राज्यामध्ये जर बघितलं तर अनेक घडामोडी घडत आहेत. आता दोन्ही पक्षांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, मुख्यमंत्री जनादेश यात्रा काढतात, शिवसेनेकडून वेगळी यात्रा काढली जाते, पण काँग्रेस पक्ष विरोधक कुठेतरी शांत असल्याचं दिसतंय, तर कुठेतरी काँग्रेस पक्ष अजून लोकसभेच्या पराभवातून सावरलेला नाही आहे? हे खरं नाही. आता ह्यांच्या जनादेश यात्रा म्हणजे ह्यांना जनादेश 2014 मिळाला होता. 2014 ते 2019 पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मागे दिलेल्या जनादेशाची पूर्तता ह्यांनी किती केलेली आहे याचा लोकांना विचार करणं भाग आहे. आपण राज्यातल्या पाच वर्षाची जी काही परिस्थिती पाहिली, मला वाटतं की दिलेली आश्वासनाची पूर्तता ही कुठेच होत नाही आहे. फक्त गाजर दाखवण्याचंच काम सुरू आहे, लोकांना आश्वासनाची खैरात ही केली जाते आहे. बेरोजगारी हा सगळ्यात मोठा विषय आहे जो अद्यापही मार्गी लागलेला नाही. मेगा भरतीच्या नावावर राजकीय भरती सुरू आहे, परंतु लोकांना रोजगाराची जी हमी मिळणं आवश्यक होतं, ग्रामीण भागात मी फिरतो आहे, मुलांना भेटतो आहे, अजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, कर्जमाफी अजूनही मिळालेली नाही आहे. आज बँकेचं पावसाळा सुरू झाला, आता मराठवाडा काल 2-3 दिवसात थोडा पाऊस बरा झालेला आहे, पेरण्या सुरू आहेत, दुवार पेरणीची वेळ आलेली आहे, मागचं कर्जमाफी न झाल्यामुळे नवीन कर्ज मिळालेलं नाही आहे आणि बँकेचं फक्त जेमतेम 10-12% कर्ज वाटप या गेल्या 8 दिवसापूर्वीची माहिती आहे माझी झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण अतिशय उदासीन आहे, काही दिसत नाही आहे. हमी भाव जो मिळाला पाहिजे होता शेतीमालाला त्याचं काही घडत नाही आहे आणि त्यामुळे निव्वळ पोकळ आश्वासनं देण्याच्या पलीकडे सरकार काही करत नाही आहे. सत्ता त्यांच्याकडे आहे, सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून शासकीय यंत्रणेला हाताखाली ठेवून लोकांची उणीधुणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते काढून दबाव निर्माण करून भाजपमध्ये या तर तुमचा प्रश्न सोडवू, नाही तुम्हाला तुरुंगात टाकू, अशा प्रकारची भीती दाखवण्याचं कामसुद्धा सुरू आहे. म्हणजे तुम्हाला
असं वाटतं की ही भीती दाखवून ही मेघाभरती सुरू आहे, राजकीय मेघाभरती? निश्चितच आज प्रत्येकाचं काही ना काही दुखणं आहे. कोणाचं बँकेचं कर्ज ओव्हरड्यू झालेलं आहे, संस्था अडचणीमध्ये आलेली आहेत, काही इन्कम टॅक्सचे विषय थोडे वाजू शकतात, मी नाकारत नाही, परंतु त्याला अशी भीत दाखवली जाते की बघा नाही केलं तर तुला मध्ये घालू, खटले चालू, मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिरत राहा, ईडीमध्ये चौकशीला जात जा, इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये अडचणी द्या, म्हणजे सगळ्या प्रकारच्या पद्धती सगळ्यांच्या फायली काढून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे लोकांमध्ये. आणि जे मात्र धंदेवाईक लोक आहेत ते म्हणतात बुवा ठीक आहे, तर आपल्याला इकडे काय तिकडे काय, अशा पद्धतीची मानसिकता ही निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने तर तुम्ही म्हणताय की हे ईडीची भीती दाखवली जाते वगैरे, पण जे आमदार जात आहेत त्यांची अस्वस्थता पण आहे, म्हणजे ते व्यक्त करतात वारंवार की काँग्रेस पक्षाचा पराभव त्यांना समोर दिसतो, म्हणूनही काही लोक जातात असे ते माध्यमांच्या समोर बोलतात. मला वाटतं की थोडंसं समजदारीने आणि धीर देऊन काही गोष्टी एकत्रपणे कार्यकर्त्यांना आणण्याची गरज आहे, आम्ही करत आहोत ते. कसं आहे की स्वाभाविक आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक निराशा थोडीशी आलेली आहे, पण पण निवडणुकीमध्ये हारजीत होत राहते, पहिली वेळ थोडी अनेक वेळा असं घडलेलं आहे, अनेक वेळा त्याच्यानंतर यशही मिळालेलं आहे. 95 ते 99 आम्ही विरोधी पक्षात होतो, 99 पुन्हा आमचं राज्य आलं, त्यामुळे मेहनत तर करावी लागणार, आव्हान निर्माण झालं आहे, त्यांच्याकडे साम दाम दंड भेदची भाषा आहे, सगळ्या पद्धतीने सुरू आहे. मला वाटतं थोडं संयमाने घेऊन अधिक जोमाने काम केल्यास, सोपं नाही आहे मला मान्य आहे, परंतु आपण जर खरंच आपण पक्षाच्या भूमिकेशी सहमत असू किंवा पक्षाच्या वैचारिक भूमिकेला आपण बांधिलकी आपली जर असेल, तर मला वाटत नाही एवढं काही अवघड आहे. आव्हान आहे, स्वीकारलं पाहिजे आणि हिमतीने फेस केलं पाहिजे. आता तुम्हाला जे केंद्रीय स्तरामध्ये राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला आता अध्यक्ष नाही आहे आणि विधानसभेपर्यंत तो मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तुम्ही काँग्रेसला कुठे बघता या विधानसभा निवडणुकांमध्ये? कितपत काँग्रेसची सत्ता येऊ शकते की मग काँग्रेसला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं? राष्ट्रीय स्तरावरचं अध्यक्षपद राहुलजींनी राजीनामा जरी दिला असल्या तरी प्रत्यक्षात दैनंदिन कार्य काम काही बंद झालेलं नाही आहे, त्यामुळे तिथे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल सारखे लोक हे सल्लामसलत करून निर्णय घेतात, त्यातूनच महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाचा निर्णय झाला. महाराष्ट्राला नवीन अध्यक्ष आम्ही राजीनामा देतो, अध्यक्ष नवीन नियुक्त झाला, त्यामुळे काम काही बंद झालेलं नाही आहे, हा एक पहिला विषय. दुसरा विषय, राज्यामध्ये आघाडी व्हावी, समविचारी राजकीय पक्षांचा आमचा प्रयत्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली, जागा वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे, इतर मित्रपक्षांची बोलणी सुरू आहे, त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आहेत, CPI आहे, CPM आहे, अशा पद्धतीने बोलणी सुरू आहे सगळ्याच राजकीय पक्षांची. त्यामुळे ही जर महाआघाडी यशस्वी झाली तर मताचं विभाजन टाळता येईल आणि एका समान कार्यक्रमावर एकत्रितपूर्ण लढा द्यायला निश्चित दिला तर त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या होऊ शकतो आणि मताचं विभाजन टाळता येईल असं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडीशी तुमची बोलणी सुरू आहेत यावेळेला, ते तुमच्या बरोबर? वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत आहेत, म्हणजे बाळासाहेब थोरात त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून आहेत. अजून फारशी म्हणावी तशी प्रगती त्यात झालेली नाही, परंतु आम्ही आशावादी आहोत, आमची इच्छा आहे की ते बरोबर आल्यास फायदा होऊ शकतो असं आमचं मत आहे, त्यांनाही फायदा होईल आम्हाला होईल. पण त्यांचा एक कुठेतरी जर ते नाही आले तर मात्र काँग्रेसला भीती असेल, नाही झाले तर मग आपण आपल्या पद्धतीने आम्हाला लढावं लागेलच. शेवटी नुकसान लोकसभेच्या निकालानंतर त्यांनाही अनुभव आला आहे की त्यांचंही नुकसान झालं, त्यांनाही काही फायदा झाला नाही आणि आमचंही नुकसान झालं, त्यामुळे दोघांचंही नुकसान होण्यामध्ये काय स्वारस्य आहे हे मला काही समजत नाही. त्यामुळे मला वाटतं की आज तरी वेळ अजूनही आपल्या हातामध्ये आहे, त्यांनी जर सकारात्मक विचार केला तर निश्चितच बरंचसं काही घडू शकतं, निर्णय शेवटी त्यांना घ्यायचा आहे. पण या सगळ्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तुमच्या पक्षातून लोक बाहेर जात आहेत आणि तुम्ही बोलणी करण्याचा प्रयत्न करताय, पण ही जी मोठ बांधून ठेवणं आहे हे कुठेतरी जमत नाही आहे का? तुम्ही या लोकांना थांबवण्यासाठी काय करताय? असं आहे की काही लोक पक्ष सोडून चालली आहेत त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी मगाशीच सांगितली, की चौकशीची भीती, उद्योगाची भीती, धंद्यावर परिणाम, राजकीय भवितव्य या सगळ्या गोष्टीशी निगडीत आणि पुढची 5 वर्ष. पण मला वाटतं आहे की हा सगळं जरी खरं असलं, गेले काही लोक जात असतील, बोलूनसुद्धा अनेक लोकांशी बोलणी सुरू आहे झाली असेल, मुख्यमंत्रीच प्रत्यक्ष फोन करून बोलवत आहे तर फरक पडतो त्याच्यामुळे, परंतु मुद्दा एवढाच आहे की अशा वेळेस नवीन रक्ताला बाबा त्याची संधी आहे. अनेक वेळा आपण म्हणतो बाबा 30-30 चेहरे आहेत, हरकत मग संधी आहे मग ही, म्हणजे मी तिला या सर्व गोष्टीला एक नवीन संधी म्हणून पाहतो त्या गोष्टीकडे. आमच्याकडे अनेक नगरसेवक आहे, 4-4 टर्म झाले आहे, कोणी जिल्हा परिषदेचा मेंबर आहे त्याला 3-3 टर्म झालेले आहेत. तर मला वाटतं अशा वेळेस काही आउट ऑफ बॉक्स विचार करूनसुद्धा
या समाजामध्ये उत्तम काम करणं, एखादा डॉक्टर असतो, एखादा वकील असतो, एखादा सामाजिक कार्यकर्ता असतो, एखादा एन जी ओ असतो, तर मला वाटतं की अशा पद्धतीने विचार करून नवीन नेतृत्व जर आपल्याला संधी देता आली तर मला वाटतं समाज त्याला स्वीकारतो बऱ्याचशा वेळेस. तर आय सी दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. सर, पण या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय की ही नवीन संधी आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण काँग्रेस कुठपर्यंत पोहोचू शकतं असं तुम्हाला वाटतं या निवडणूक? नाही, काँग्रेसचं नेटवर्क पूर्ण राज्यात आहे, ते अधिक बळकट करण्याची गरज आहे. सगळ्याच ठिकाणी काही काँग्रेसकडे उमेदवार आहेत असं मी म्हणणार नाही. ज्या ठिकाणी नाहीत किंवा आमच्याकडेपेक्षा दुसऱ्या पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे समविचारी पक्षाकडे, तर त्यांना संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. देवाणघेवाण करून एकंदरीत चित्र आपल्याला पॉझिटिव्ह निर्माण करता येईल. हा अनुभव मागेसुद्धा अनेक वर्ष आहे, त्यामुळे तत्वतः हा निर्णय घेतलेला आहे जो जिची आमची मानसिकता आहे की ज्या जागा आमच्या आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून आणू शकतो अशाच जागेवर अधिक लक्ष केंद्रित करायचं, आणि ज्या जागा आम्हाला वाटतं की थोडंसं कमजोर आहेत त्या ठिकाणी इतर पक्ष जास्त मजबूत आहे तर त्यांना दिल्या पाहिजेत. म्हणजे काँग्रेसची काँग्रेसचं बहुमत येईल किंवा सत्ता स्थापन होईल असं अद्याप वाटत? आज दावा कोणीच करू शकत नाही. फक्त मुख्यमंत्रीच म्हणतायत 220 जागेचं टार्गेट आहे किंवा ते पूर्ण आम्ही खातीला एक सांगतात, शाश्वत हा त्यांचा शब्द नेहमीचा ठरलेला आहे. तर मोठं मशीनचं सेटिंग झालं असावं म्हणून आज बोलतायत. EVM हे एकमेव तुम्हाला कारण वाटतंय का? कारण आता सगळे तुम्ही विरोधक एकत्र येऊन EVM विरोधात मोर्चा करता. गंभीर आहे ना, सर्व राजकीय पक्ष म्हणतात EVM-मध्ये काहीतरी भानगड. अनेक उदाहरणं आहेत, आता प्रत्येक 30 गोष्ट रिपीट करण्यात काही पॉईंट नाही आहे. पण आमचं म्हणणं की जिकडे शंका आहे तिथे पारदर्शकता आणा ना, मग आणा बॅलेट पेपर सुरू करा, ठीक आहे, मग बघू ना काय होतं आहे ते. पण तुम्ही EVM-वर जोर देता याचा अर्थ काही संशयास्पद आहेच ना. सगळेच राजकीय पक्ष जेव्हा मागणी करतात त्यावेळेस मग बॅलेट पेपर का आणत नाही हा खरा विषय आहे. ह्याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल असल्याशिवाय तुम्ही एवढं EVM-वर जोर का देताय? आमचं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लोकांचा विश्वास तुमच्यावर असेल, तुमच्या पक्षावर असेल, लेट्स गो फॉर बॅलेट पेपर, मग बघूया ना कोण मतं कोणाला पडतात, खरं काय स्पष्टच होईल. मुख्यमंत्री म्हणतायत की EVM-पेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आत्मचिंतन हे प्रत्येक पक्षाला करावंच लागतं, त्यांनासुद्धा काही नेहमीच राहणार नाही, त्यांनासुद्धा आत्मचिंतन केव्हा ना केव्हा तेही करतात, ते करतात, आम्ही करतो. राजकारणाची ही प्रक्रिया सातत्याची आहे. ज्यावेळेस पक्षामध्ये यश मिळतं त्यावेळेस आत्मचिंतन करायला वेळ मिळत नाही, त्यांनाही वेळ मिळत नाही आज. पण ज्यावेळेस पक्ष अडचणी त्यावेळेस माणसाला वाटतं की बा का झालं, एखाद्या याचं कारण काय, पराभवाची काय कारणं आहेत, काय सुधारणा केली पाहिजे. मला वाटतं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आत्मचिंतनाची, आणि प्रत्येक पक्षाने केली पाहिजे. म्हणजे आत्ता जागा वाटपाची पुढची चर्चा झाली आहे का? कारण अनेक घडामोडी ज्या घडत आहेत त्या सत्ताधारी पक्षाकडून घडताना दिसत आहेत, विरोधक मात्र शांत आहेत. सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी जास्त आहे, आम्ही आमचं काम सायलेंटली चालू आहे. आता पावसाळा सध्या सुरू पण पाहत आहे, आणि आज असं नागपूरमध्ये निदर्शन आमचं ठरलं होतं, तर रात्रीच आमच्या अतुल लोंढे आणि आमच्या सहकारी मित्रांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. म्हणजे विरोधक नकोच, अहो ही आमच्या हक्क आहे, आमचा या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध आंदोलन पुकारणं, डेमॉन्स्ट्रेशन करणं, मोर्चा काढणं आमचा हक्क आहे, अधिकार आहे तो. आज रात्रीच तिथे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पक्षाचे सरचिटणीस अतुल लोंढे प्रवक्ते आहेत, त्यांना काल रात्रीच पोलिसांनी उचलून नेलं नागपूरमध्ये. का? तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार होते. आमचं म्हणणं काळे झेंडे दाखवले असतं तर काय गैर झालं असतं? ठीक आहे, लोकशाहीमध्ये जर त्यांना स्वागत होतं आहे तर विरोधक म्हणून आम्ही त्यांना स्वागत करायचा प्रश्नच नाही. त्यांच्या ज्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आमचं हे डेमॉन्स्ट्रेशन होतं, पण त्याची गळचिपी होते आहे. मुद्दा एवढाच आहे, काही करूच द्यायचं नाही. पोलिसचा बळ, पोलिसाच्या सगळ्या बळाच्या आधारावर ही मुस्काटदाबी करायची योग्य नाही आहे. पण या आता एकंदरीत जर आपण निवडणुकांबाबत बोललो तर राज्याची जबाबदारी हे बाळासाहेब थोरात घेतीलच, पण त्याचबरोबर तुम्हीही ती स्वीकारणार? निश्चितच आम्ही बाळासाहेब थोरातांच्या बरोबर बिलकुल आहोत, मनापासून आहोत, आणि सगळे मिळून बाळासाहेब यशस्वी झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. कारण शेवटी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते, त्यामुळे टीमवर्क आहे. मी पहिल्यापासून माझी भूमिका ही फक्त बाळासाहेब थोरात एकट्यांचं काम नाही, मी असताना माहिती तीच भूमिका होती, आजही माहिती तीच भावना आहे की टीमवर्क आहे. टीम चांगली परफॉर्म केलं तर बाळासाहेब थोरात परफॉर्म करू शकतील. आता काँग्रेस तितक्याच ताकदीने लढणार या विधी? बिलकुल, काँग्रेस त्याच ताकदीने लढणार आणि यशस्वी होणार. खूप खूप धन्यवाद सर बीबी. Thank you.